वर्षाचा हा मुलगा आहे, हा नॉर्मल होता. नॉर्मल डिलिव्हरी झाली, सगळं झालं, लहानपणी आजारी पडायचा तो केव्हा तरी सर्दी वगैरे. अच्छा, मग या फेब्रुवारी मध्ये, या वर्षी फेब्रुवारी मध्ये अचानक काय घडलं? पहिली त्याला सकाळी शाळेमध्ये गेला तो. सकाळी शाळेत गेला. हा, त्याला 6 वाजता मी 6:30 शाळेमध्ये घेऊन गेले. हा, तेव्हा सकाळी त्याने लघवी केली. हा, पण फेब्रुवारीच्या अगोदर त्याला कधी लघवीचा त्रास होता? इन्फेक्शन होतं, ताप होता, ताप यायचा लघवीच्या मुळे. लघवी अशी कधी बंद झालेली नव्हती. नाही, पण लघवीला आग व्हायची, जळजळची, त्रास व्हायचा, इन्फेक्शन होतं, ताप कशामुळे यायचा? सर्दी खोकल्यामुळे. सर्दी खोकल्यावर त्याचं ऍलोपॅथी औषध चालू होतं. मग फेब्रुवारी मध्ये त्याला तो लघवी थांबली, हॉस्पिटलमध्ये नेलं. मग त्यांना त्याने सांगितलं की त्याला राईट आर्टरी स्टेनोसिस हे सांगितलं, राईट? आणि एक महिना त्याला ऍडमिट केलं होतं. ऍडमिट केलं आणि मग AKT दिलं वगैरे. आणि आता तुम्हाला काय बोलले? आता BP त्याचं हाय राहतं. आणि आता काय बोलले त्याला? त्यामुळे ते इंजेक्शन चालू केले होते, ते 300 रुपीज पर हेड काय इंजेक्शन. हा हा, आणि आता तर त्यामुळे मग तिकडे कंटिन्यू चालू होते. तरी पण त्याची सिच्युएशन काय इम्प्रूव्हमेंट होती. जेव्हा 3-4 इंजेक्शन दिले त्याच्यानंतर त्याची सिच्युएशन म्हणजे 180 त्याची आली होती. पण डॉक्टर सेज की जास्तीत जास्त 180 येईल, त्याच्यापेक्षा कमी येणार नाही. आणि कंटिन्यू इंजेक्शन आम्ही चालूच ठेवले होते. पण अनफॉर्च्युनेटली नंतर आम्ही पुन्हा डॉक्टरांना विचारलं, म्हणजे मोठे डॉक्टर आले त्यांना, तर ते म्हणाले की एवढं इंजेक्शन देऊन पुढे काही असं पॉझिटिव्ह रिझल्ट येणार नाही. आणि आता बीपी हाय राहतच आहे. बीपी हाय म्हणजे आम्ही त्याला घरी आणल्यानंतर 2 दिवस होत, त्याच्यानंतर थोडं नॉर्मल झालं होतं. आणि आता तो किती दिवस झाले घरी आणले? आणि आता घरात कसा असतो तो? असं झोपूनच असतो. जेवण वगैरे काही जेवत जेवत नाही, काय नाही, झोपून असतो. पाणी पितो? पाणी थोडं थोडं पितो. जास्त त्याला इच्छा नाही पाणी प्यायची. जेवणाची सुद्धा इच्छा नाही, पाणी पण जेवायची इच्छा नाही, पाण्याची इच्छा नाहीये. फॅन पाहिजे, नको पाहिजे? नाही, फॅन मस्त पाहिजे, हलका पाहिजे. आणि एकदम जोरदार झाला एकदम. एकदमच उठायची त्याला शक्तीच नाही, एकदम उभा राहायलाच होत नाही त्याला. वीकनेस आहे. जेवण पण नाही, जेवण तर अजिबातच. कधीपासून जेवण सोडलंय? आता इथं म्हणजे हॉस्पिटल मधून घरी आल्यापासूनच. हॉस्पिटल व्यवस्थित जेवायचा. हो, हा फार सिन्सिअर होता. म्हणजे अभ्यास, नीटनेटकेपणा, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. अभ्यास सुद्धा ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे मग तुला वाटतं हे जानेवारी म्हणजे 5 तारखेला जे घडलं त्याच्यानंतरच हा असं झाला असेल. पण त्या जानेवारी 5 तारखेला त्याला शॉक बसला आणि भीती वाचली काका गेले म्हणून. तर त्याच्यानंतर त्याच्यात फरक पडला होता जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत 17 तारखेपर्यंत? असं उदास वाटायचा, चूप असायचा, गप्प असायचा, रडायचा. असं कधी तर त्याला आठवण आली तर तो गप्पच बसायचा. पण रडायचा की नाही रडायचा? रडायचा. रडू येतं का रे? आठवण येते पप्पांची? हा, आठवण येते तुला? रडू येतं? हा, हळवा होता थोडासा सबानी. पहिला स्वभावानी कसा होता? चांगला. वाईट वाटायचं, हळवा होता त्याला. अरे वा, आपण औषध किती तारखेला सुरू केलं? गेल्या बुधवारी. आज 8 दिवस झाले. गेल्या बुधवारी? आज 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. गेल्या बुधवारी हा मुलगा कसा होता? हो, कसा होता? बरोबर. म्हणजे डोळे असं एकदम असा मंद झाला होता. म्हणजे अन्न नव्हतं, पण 12 दिवस अन्न खात नव्हता. एक महिना हॉस्पिटलमध्ये होता. डॉक्टर बोलले की काय नाही होणार त्याला. आणि हा मुलगा 8 दिवसात काय फरक पडला सांगा मला. अरे म्हणजे काय पडला? म्हणजे जेवण पण इथून केलं नाही. तो बोलत होता ना, एकदम शांत झोपून झोपून असायचा. काय इच्छा नाही, काय नाही, काय नाही. सांगत की आणती व्हायची, त्याकडचे राहायचं. हा ना, अजिबात. आणि कोणाशी बोललं तरी त्रास व्हायचा त्याला. बोलायचं नाही मला. बोलायला आवडायचं नाही. बोलायला बिलकुल आवडायचं नाही त्याला. झोपून झोपून असायचा. आणि कोणाची इच्छा नाही, काय नाही. आज त्याच्या हसून आहे चेहऱ्यावर. बीपी कमी झालं, पहिल्यापेक्षा कंट्रोल मध्ये आलं. त्याला डोकं जड व्हायचं, दुखायचं. तू इथे बसला होता बाहेर, तरी डोकं दुखायचं. आता पण दुखत. सर्दी झाली? सर्दी झाली त्याला. मेन म्हणजे कधी बसून? आता 2-3 दिवस जरा जास्त झाली. 8 दिवसात झाली ना? खोकला. व्हेरी गुड. सूज कमी वाटते. हाताला जोर कसे? आता
पण हात आता पहिल्यापेक्षा धुळा पडला होता तो कसा आहे पाय दुखतो म्हणजे राईट उजवा आणि हाय तर धुळा पडला होता ना ढिला वाटायचा आकडे आली होती ना त्या वेळेला त्याला एकदम असा हात आणि पाय एकदम ढिला होता तर ते आता बरं आहे जरा आता उठतो खेळतो वगैरे सगळं फिरतो खेळून सगळं खेळायचं बेटा एकदम स्ट्रॉंग व्हायचा तुला खेळून देत नाही कुठे खेळून द्यायचा नाही तुला काय नाही खेळून द्या त्याला बिचाऱ्याला हो एकदम छान झाला छे खेळ बिंदास खेळ हा काय आईस्क्रीम खायची का तुला काय काय खायचंय अच्छा उदासपणा कमी झाला ना बाहेर आला हा मुलगा बाहेर आला बोलायला लागला सगळं काय चुप होता एकदम एकदम शांत बोलायचा कसा होता नुसतं झोपून झोपून दिवसभर आणि 12 दिवस जेवण नव्हतं एक महिना हॉस्पिटल मध्ये होता तर काय केलं बोलले डॉक्टर त्याला डॉक्टर त्याला भरपूर हे केले सगळं शेवटी मला सांगितलं काय सांगू शकत नाही ह्याच्यापर्यंत आमच्याकडे काय उपाय आहे नाही असं वाक्य बोलले बाहेर म्हणून सांगितलं ह्या इंजेक्शनच्या वरती ह्याच्यावरती आमच्याकडे उपाय काय नाही लास्ट उपाय आणि ह्या इथे आम्ही इंजेक्शन बंद केलंय त्या मुलाचा आम्ही काय गॅरंटी होऊ शकेल 1-2 घंट्यामध्ये काय सांगू शकत नाही म्हटलं बाबा असं असेल तर मला लिटर द्या मी आपल्या घरी नेतो त्याच्या भावनामध्ये नेतो मी तुम्हाला असं वाटलं की आता काहीच नाही होणार त्याने सांगितलं डॉक्टरांनी हे जर तुम्ही इंजेक्शन चालवते इंजेक्शन बंद केलं तर ह्या मुलाचा 1-1.5 दिवस त्याचा आम्ही काय होईल आम्ही सांगू शकत नाही मग म्हटलं बाबा असं असेल तर मला डिचार्ज द्या की त्याच्या आपल्या घरी मिळतो त्याच्या भावनाच्या भावनामध्ये काय राहतो राहील असं तुम्हाला डोक्यात पण असं आलं होतं आम्ही म्हटलं की डिचार्ज घेतला त्याच्याकडून आपलं बाळ फार हुशार आहे खूप हुशार आहे शाळेमध्ये पण हुशार शाळेतल्या बाईचा फोन आला होता त्याच्या बाईकडून डॉक्टरांच्याकडे सर्टिफिकेट आम्हाला द्या आणि आता तिकडे बोलवलंय शाळे जायला लागला एकदम बारीक पण झाला एकदम कसा आहे स्वतः हॅपी आहे आता त्याचा बीपी किती आहे पण आता बीपी चेकच नाही केलं आता गोळ्या किती बीपीच्या गोळी देते फक्त देते मी त्याला किती एकच देते 2 वेळा देते सकाळी आणि संध्याकाळी देते अरे पण त्या पण कमी करायच्या त्याला आयुष्यभर कोणी सांगितलं त्याला गोळ्या द्यायच्या आपण एवढ्या गोळ्या कमी केल्या ना अच्छा आता किती गोळी डेपींची 5 मिली आहे कदा ती डेपीन असते 5 मिली 5 सकाळ संध्याकाळ आहे टोकं जड होतं त्याला त्रास होतो त्याला काही सर्दी झाली त्याला होती ना गेल्या वेळेला सर्दी होते अजून गेला ताप गेला त्याचा काय होतं सांग मला तू आता सांग सांग आणि आणि खेळायला जातो तू आता रोज तुला आई खेळायला पाठवते अभ्यास करतो आता वाईट वाटायचं रुडू यायचं ते कसं आहे आता एकदम बरं आहे अरे वा व्हेरी गुड तुला रोज होत त्याला हो ना थोडं पोट सुजलं पाय पण दुखतायत बस इकडे बेटा म्हणजे आता त्याला बेसिकली त्याला अचानक ते गेल्या वेळेस झालं त्याच्यानंतर इश्यू झाली मग ऍडमिट केलं त्याला आणि आता एकीटी वगैरे सगळं सुरू केलं आणि गोळ्या दाखव गोळ्या या सगळ्या गोळ्या सुरू केल्या आणि या गोळ्या सुरू केल्यावर त्याचं बीपी जे एकदम कमी झालं तर ते आपल्या आपण 2 गोळ्या केल्या होत्या त्या आता दिवसाला 6 गोळ्या केल्या परत बरोबर आहे आपण 2 गोळ्या ठेवल्या होत्या आणि मग 6 गोळ्या सुरू केल्या आणि एवढं औषध सुरू केलं आता काही औषध घ्यायचं नाही सगळं आणि हे काय झालं त्या दिवशी त्याला आजी ओरडली म्हणून काय झालं तुला आजी ओरडलीची स्टिकर मागत होता त्यांच्याकडे आणि मग रडला तो हा थोडासा रडला मग जेवला आणि झोपला तो आणि त्याच्यानंतर त्याला सगळं डोकं जड झालं नाकात रक्त आलं आणि मग त्याला हॉस्पिटल मध्ये नेलं एकदम आकडे आली सेन्सिटिव्ह रूडनेस उसको जरा ओरडली होती आजी जरा ओरडली आणि मला भावेश बरा होता तर पाय दुखतोय तिकडचा डावरा पाय उजवा का डावा डावा आता कसं आहे भूक बीक सगळं व्यवस्थित आहे एकदम छान मग त्याचा आता काय त्रास नाही त्याला बीपीच चेक केलं का बीपी दापणार आहे बाहेर नाही पण बीपीचे गोळ्या तेव्हा देतात ना गोळे किती देतात फक्त 2 स्कॅन केले आता आणि बघू पोट वरती का सूज बघू कसं आहे तिकडे तिथेच भरा हा दाखव मला आता मागे हो ते स्किन अंगाला खा झालेली ती सगळं बरं आहे सगळं बरं आहे आणि भूक वगैरे लागते
उदासपणा चिडचिड एकदम पहिल्या सारखा आहे. हॅपी काय रे पाय दिसतो चालताना लंगडत होते काय माहिती लागलं होतं का नाही खाली इथे दुखतो बोलते बाकी होत पहिल्याशी उत्साही फ्रेश वगैरे सगळं चांगलं आहे. कुठल्या गोष्टी रडतो वाईट वाटत त्याला आता काय दुखी होतो सर्दी झाली होती तर मध्ये सर्दी होते मध्ये मध्ये सर्दी होते कधी खोकला येतो कधी ताप वगैरे ताप पण कधी असं अचानक जास्त खेळा वगैरे करत कणकरी वगैरे फक्त त्याला ते दोनच गोळ बाकी काहीच नाहीये आणि एकदम फ्रेश आहे आपल्या. अरे वा व्हेरी गुड. अरे काहीच नाही गोळी खा फक्त कसं खा ना हा काय याची केस आहे देवा तुला देवाने वाचवलं तुझ्या आईने किती देवाची पूजा केली म्हणून तू वाचला मी नाही वाचवलं मी नाही वाचवलं तू कसं आता भूक लागते आता काय दुखायचं बरं काय दुखतो जरा त्याला आता दोन दिवस सर्दी पण झाली खोकला पण बघू आज कमी आहे खोकला जेवतो वगैरे खुश असतो आणि फ्रेश असतो एकदम काय त्रास आता शाळेत असतो काय तो नाही त्रास बसायला जास्त नाही होत त्याला शाळेत आहे ना तू घरी ठेव उपयोग काय तुझा मग मोठं करून सोडायला मग तुम्हाला पाठीवर पाहत मग ओझ शाळेत पाठवा तुला असं काय करतो त्याला पाय दुखतो ना त्याचा पाया तो फळ येतो गोळा